स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये। तर आज आपण कथा ऐकणार आहात श्रीमंतीची मोजमाप। चला तर मग सुरुवात करूया। जोशी बुवा गडगंज श्रीमंत होते। आपल्या श्रीमंतीचा त्यांना फार अभिमान होता। तात्या वैद्य नावाचा गृहस्थ त्यांच्या घरी घरगडी म्हणून राबत होता, कारण त्यांनी जोशी बुवांकडून फार पैसे कर्ज म्हणून घेतले होते। जोशीबुवाचं कर्ज फेडून त्याला दोन वेळेचं जेवणही महाग झालं होतं, तरी तो उदार वृत्तीचा होता। एकदा तात्याला आणि त्याच्या बायकोला खायला एकच भाकरी होती, ती सुद्धा तो भुकेल्या कुत्र्याला देतो। जोशीबुवा स्वामींना आपल्या घरी नैवेद्य ग्रहण करायला या असं आमंत्रण करतात। स्वामी त्याला म्हणतात, पैशाची श्रीमंती आहे पण मनाची नाही, जा आधी मनाची श्रीमंती घेऊन ये। जोशीबुवांना परतताना सुंदराबाई अडवतात आणि स्वामींना तुमच्या घरी आणीन असं आश्वासन देतात। त्याच्या मोबदल्यात सुंदराबाईंना सोन्याच्या मोहऱ्या मिळतात। सुंदराबाई स्वामींना जोशीबुवाकडे जायला विनवणी करते। स्वामी सुंदराबाईची कृती जाणून असतात तरीही ते होकार देतात। तात्याला जेव्हा हे कळतं तेव्हा तो जोशीबुवांना आपल्यालाही स्वामींना घरी बोलवायची इच्छा झाली आहे असं सांगतो। त्यासाठी तो काही पैसे मागतो। जोशीबुवा जाम भडकतात, अरे स्वतःला खायला खायचे ठिकाणे नाही आणि स्वामींना बोलवणार। जोशीबुवांनी पैसे नाही दिले म्हणून तात्या निराश होतो। दुसऱ्या दिवशी स्वामी जोशीबुवाकडे येतात। जोशीबुवा स्वामींना नेसायला अत्यंत महागडं पितांबर देतात आणि यथासाम आदरातिथ्य करतात। त्यांच्या मनात एक प्रश्न येतो की स्वामी जाताना आपलं महागडं पितांबर तर नाही ना घेऊन जाणार। तितक्यात स्वामी क्रोधित होतात, पितांबर काढून जोशीच्या तोंडावर फेकतात आणि नैवेद्य ग्रहण न करता परततात। जोशीबुवा क्षमा मागायला येतात तेव्हा स्वामी म्हणतात, अरे ऐश्वर्यात लोळून तुझं मन मलिन झालं आहे, अरे तुला काय वाटलं नैवेद्य ग्रहण करून आम्ही तो पितांबर घेऊन जाणार, चल निघ इथून। इकडे तात्या घरी येऊन पत्नीला सगळं प्रकरण सांगतात। तिकडे एक राणी येऊन जोशीबुवांना तात्यांनी घेतलेली रक्कम देऊन तात्याला कर्जमुक्त करतो। जोशीबुवांना तो आपण तात्याचा हितचिंतक आहे असं सांगतो। तात्या घरातल्या देवघरात असलेली एकमेव मूर्ती विकून मिळणाऱ्या रकमेने स्वामी आदरातिथ्य करण्याचं ठरवतो। तो ती मूर्ती उचलतो, त्याच्या बायकोच्या भावना उचंबळून येतात। ती म्हणते, देवघर रिकामा कसं तरी शिस्त आहे। तात्या म्हणतो, अरे स्वामी जिवंत देव असताना मूर्तीचा काय विचार करते, मी देवघर बाजूला उचलून ठेवतो, खाली पाहतो तर काय तिथे त्याला सुवर्ण मोहरांची पिशवी सापडते। तात्या म्हणतो, हा स्वामींचा चमत्कार आहे, स्वामीचं आदरातिथ्य करून शिल्लक उरलेली रक्कम आपण स्वामींनाच अर्पण करू। तितक्यात त्याला एक हाक ऐकू येते, तात्या तात्या बाहेर जाऊन पाहतो तर काय, खुद्द स्वामी बाळाप्पा बरोबर त्याच्या घरी न बोलवता आले आहे। तो पत्नीसह स्वामीचरणी मस्तक ठेवतो। तितक्यात एक माणूस येऊन तात्याला सांगतो, तुझ्या पूर्वजांची जमिनीचा विवाद संपून ती जमीन आता तुला प्राप्त झाली आहे आणि त्याशिवाय कुणीतरी तुझ्यावर असलेलं जोशीबुवाचं कर्जही फेडलं आहे। तात्या स्वामीचं येता सांग आदरातिथ्य करतो। तात्या स्वामींना नैवेद्य ग्रहण करायला विनवतो। स्वामी म्हणतात, अरे हा सर्व सोहळा तुम्ही भक्तांसाठी असतो, भगवंताला पाहिजे असते ती भक्ताची खरी हृदयापासून केलेली भक्ती। तुला जर आम्हाला काही द्यायचं असेल तर आम्हाला तांदळाच्या कण्या दे। तात्याची पत्नी स्वामींना तांदळाच्या कण्याची खीर देते। स्वामी आनंदाने खीर ग्रहण करतात। स्वामी म्हणतात, अरे तू कोणाचेही असो भगवंताला सुदामाचेच पोहे आवडतात। जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।